प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर दारूच्या नशेत मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही पैशांसाठीच माझ्या मागे येत आहे ना आणि त्यानंतर तो काही पैसे मुक्ताला देतो मात्र त्यानंतर त्याची शुद्ध हरपते आणि तो मुक्ताच्या खांद्यावर पडतो ते पाहून मुक्ताला धक्का बसतो ती सागरला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते मात्र ते शक्य होत नाही आणि त्यामुळे नाईला जाणे ती त्याला त्याच्या घरात घेऊन जाते आणि सोफ्यावर झोपवते आणि त्यानंतर जेव्हा ती तेथून जाण्यासाठी निघते तेव्हा तिला सईच्या खोकण्याचा आवाज येतो त्यामुळे मुक्ता काळजीत पडते ती तो आवाज नक्की कुठून येता हे या गोष्टीचा अंदाज घेते आणि मग त्यानंतर त्या खोलीच्या दिशेने जाते मात्र दरवाजा उघडावा की नाही याच गोष्टीचा ती विचार करत असते मात्र त्यानंतर ती दरवाजा उघडते तर आतमध्ये सईला बघून ती खूपच घाबरते कारण सईच्या तोंडामधून फेस येत असतो आणि ते बघून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते ती सईला उठवण्याचा प्रयत्न करते मात्र सई काही उठत नाही आणि त्याच वेळी मुक्ताचं लक्ष टेबलवर असणाऱ्या कप सिरपच्या बॉटलकडे जातं आणि ती रिकामी बॉटल बघून तिला धक्का बसतो सईने नक्कीच ओव्हरडोस घेतला आहे या गोष्टीची तिला खात्री पडते आणि जेव्हा ती बॉटल चेक करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे कप सिरप लहान मुलांचं नाहीये आणि त्यामुळे ती खूप घाबरते त्यानंतर ती शर्मिलाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करते मात्र शर्मिला काही उठत नाही आणि त्यामुळे मुक्ता नाईला जाणे सईला घेऊन डॉक्टरकडे जाण्यासाठी निघते मात्र जेव्हा ती सईला गाडीमध्ये ठेवत असते तेव्हा ऑचमन हे बघतो आणि त्यानंतर मुक्ता सईला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सईला चेक करतात तर मुक्ता त्यांना सांगत असते की कदाचित इला कप सिरपचा ओव्हरडोस झाला आहे तर डॉक्टर तिला विचारतात की या मुलीला कशाची ॲलर्जी आहे का त्यावर मुक्ता म्हणते की सॉरी डॉक्टर पण मला याबद्दल काही माहिती नाही आणि त्यानंतर ती या सगळ्या गोष्टींबद्दल सागरला विचारण्यासाठी कॉल करते मात्र इकडे सागर दारूच्या नशेतच झोपलेला असतो त्याला मुक्ताच्या फोनचा आवाजही ऐकू येत नाही आणि त्यामुळे मुक्ता खूप वैतागते आणि मनाशी म्हणते की हा माणूस तरी माझा फोन कसा काय उचलणार तो तिकडे दारूच्या नशेत असेल मात्र तिच्याकडे दुसऱ्या कोणाचाही नंबर नसतो त्यामुळे ती काळजीत पडते तर इकडे इंद्रा तिच्या रूममधून बाहेर येते आणि ज्यावेळी ती सागरजवळ येते त्यावेळी सागरची ट्रॉफी बघून तिला खूप आनंद होतो ती सागरचं खूप कौतुक करत असते आणि त्यानंतर तिचं दरवाजाकडे लक्ष जातं तर दरवाजा उघडाच असतो आणि ते बघून ती काळजीत पडते मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की कदाचित सागर घरात आला असेल आणि दरवाजा बंद करायचा विसरला असेल आणि त्यानंतर ती घराचा दरवाजा बंद करते सागरचे शूज काढते त्याच्या अंगावर चादर टाकते आणि त्यानंतर ती सागरकडे बघत म्हणते की आजपर्यंत त्या सावनीने तुला खूप त्रास दिला ना पण काळजी करू नको आता शर्मिला आली आहे ना ती तुझी आणि सईची खूप चांगली काळजी घेईल मला माहीत आहे तर दुसरीकडे त्या डॉक्टर मुक्ताला म्हणत असतात की तुम्ही हिला जे कप सिरप दिलं होतं ते एक्सपायर होतं आणि ते ऐकून मुक्ता खूप घाबरते ती डॉक्टरांची माफी मागत म्हणते की खरं तर मी ही गोष्ट बघायलाच विसरले तर डॉक्टर तिला म्हणतात की मला कोणतीही पर्सनल कमेंट करायची नाही पण तुम्ही एक आई असून इतक्या निष्काळजी कशा वागू शकता मला माहिती आहे कदाचित त्या मुलीला खोकला आला असेल आणि तुमची झोपमोड झाली असेल म्हणून तुम्ही तिला तिच्या आयाकडे सोपवलं असेल आणि आयाने तिला हे औषध दिलं असेल आणि डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून मुक्ताला वाईट वाटतं मात्र ती डॉक्टरांना सांगत नाही की ती सईची आई नाही आहे डॉक्टर जे काही बोलतील ते ती शांतपणे ऐकून घेते आणि त्यानंतर डॉक्टर तिला सांगतात की हिच्या जीवाला धोका आहे त्यामुळे आम्हाला ताबडतोब पुढची प्रोसिजर करावी लागेल आणि त्यासाठी तुम्ही एका कन्सेंट फॉर्मवर सही करा आणि त्यानंतर ते मुक्ताला तो फॉर्म देतात मात्र मुक्ता मनाशी म्हणत असते की या फॉर्मवर मी साईन कशी करू तर दुसरीकडे इंद्रा सईच्या रूममध्ये जाते मात्र त्या ठिकाणी सई नसते आणि ते बघून इंद्रा खूप घाबरते ती त्या शर्मिलाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करते मात्र शर्मिला झोपेतही डिझायनर साडीबद्दलच बोलत असते ती काही उठत नाही त्यामुळे इंद्रा खूप वैतकते त्यानंतर ती सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देत बाहेर येते तिचा आवाज ऐकून इतर सर्वांनाच जाग येते ते तिला काय झालं ते विचारतात त्यावर इंद्रा त्यांना सांगते की आपली सई घरात कुठेही सापडत नाही आहे त्यामुळे सर्वजण घाबरतात तर इकडे इंद्राचा आवाज ऐकून शर्मिलालासुद्धा जाग आलेली असते तर इकडे इंद्रा सागरला उठवते आणि त्याला सांगते की सई हरवली आहे तू प्लीज तिला शोध मात्र सागर म्हणतो की ती असेल इथेच कुठेतरी मात्र इंद्रा त्याला खाली बघायला पाठवते आणि त्यावेळी सागरचा मोबाईल तिथेच राहतो तर मुक्ता त्यावर कॉल करत असते मात्र कोणीही तो कॉल रिसीव करत नाही तर दुसरीकडे ती शर्मिलासुद्धा खूप घाबरते ती हळूच रूममधून बाहेर येते आणि नेमकी तीच सागरचा कॉल रिसिव्ह करते तर मुक्ता काही ऐकून घेण्याच्या आतच तिला म्हणते की प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या मी सईला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये आली आहे सिटी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर आहे तिला कप सिरपचा ओव्हर डोस झाला होता म्हणून तिची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यानंतर फोन आनी ती फोन ठेवून देते मात्र हे सगळं ऐकून शर्मीला खूप घाबरते आणि ती पळतच तिच्या रूममध्ये जाते काय करावं तिला सुचत नाही आणि मग ती स्वातीला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते त्यामुळे स्वातीसुद्धा घाबरते तर शर्मिला तिला पुढे काय करायचं ते विचारत असते तर स्वाती तिला सांगते की सगळ्यात आधी तर तू ती कप सिरपची बॉटल लपवून ठेव आणि त्यानंतर शर्मिला ती बॉटल लपवते आणि पुन्हा बाहेर जाते मात्र मुक्ताच्या फोनबद्दल ती कोणालाही काही सांगत नाही तर इकडे सई सापडत नाही हे बघून इंद्राची अवस्था खूपच बिकट झालेली असते त्याचवेळी लकी तिथे येतो तो, तो काय झालं ते विचारतो कोमल त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते तर लक्की म्हणतो की मी सुद्धा खाली जाऊन बघून येतो आणि त्यानंतर तो खाली जातो तर इकडे शर्मीला नाटक करत इंद्राला म्हणत असते की काळजी करू नका आपली सई लवकरच सापडेल तर दुसरीकडे सईवर उपचार सुरू असतात तर इकडे सागर घरात येतो तो इंद्राला सांगतो की मी खाली सगळीकडे बघितलं मात्र सई कुठेही सापडली नाही आणि त्याचवेळी इंद्राचं लक्ष फरशीवर पडलेल्या एका ब्रेसलेटकडे जातं आणि ती पटकन ते ब्रेसलेट उचलते आणि सगळ्यांना दाखवत विचारते की हे ब्रेसलेट कोणाचं आहे आणि तेव्हा सागरला आठवतं की हे ब्रेसलेट डॉक्टर मुक्ताचं आहे आणि जेव्हा तो ही गोष्ट सगळ्यांना सांगतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो तर दुसरीकडे मुक्ता हॉस्पिटलमध्येच असते सईच्या घरी फोन करून इतका वेळ झाला तरी अजून कोणी हॉस्पिटलमध्ये का आलं नाही याच गोष्टीचा ती विचार करत असते आणि त्याच वेळी तिला माधवीचा कॉल येतो मुक्ताचा आत साखरपुडा असतो आणि तिच्यासाठी एक पूजा करायची असते त्यामुळे माधवी पुरु आणि मिहिका मंदिरामध्ये चाललेल्या असतात माधवी मुक्ताला सांगते की तू तुझ्या तु क्लिनिकमधील काम लवकर पूर्ण कर, कर आणि मंदिरामध्ये ये मात्र मुक्ता तिला काही सांगणार इतक्यात तिच्या मोबाईलची बॅटरी डाऊन होते आणि फोन स्विच ऑफ होतो तर दुसरीकडे लकी घरात येऊन सगळ्यांना सांगतो की आपल्या सोसायटीच्या वॉचमनने मुक्ताला सईला घेऊन जाताना बघितला आहे आणि ते ऐकून सर्वजण काळजीत पडतात इंद्राला तर असं वाटतं की आपण मिहिकाला नकार दिला म्हणून मुक्ता आपल्यासोबत असा डाव खेळली तिने आपल्या सईला पळवून नेलं तर दुसरीकडे ती नर्स मुक्ताला सांगत असते की तुम्ही लवकर कन्सेंट फॉर्मवर सही करा कारण त्या मुलीच्या जीवाला धोका आहे मात्र सईच्या आई वडिलांच्या जागी आपण कशी सही करायची याच गोष्टीचा विचार मुक्ता करत असते आणि त्यानंतर ती सईच्या आईला म्हणजेच सावनीला संपर्क करायचा ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्तानेच आपल्या सईला पळवून नेला आहे असा इंद्रा आरोप करते आणि पोलिसांना सोसायटीमध्ये बोलावते तर पोलीस मुक्ताच्या आई वडिलांना पकडून नेतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा